नमस्कार मैत्रिणो, हृदयाज मराठी रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण हरतालिकेसाठी गौर टाकणार आहोत। हे आपण दोन परडे घेतले, लग्न झालेल्या बाया परड्यांमध्ये गौर टाकतात। या दोन परड्याला आपण लाल धागा किंवा कच्चा पांढरा धागा बांधून घेऊया। यावर आपण माती, रेती मिक्स माती आणि भिजवले गहू टाकले तर ते लवकर निघते। पिवळी गौर पाहिजे असेल तर यावर असं टोपलं झाकायचं। पिवळी नसेल पाहिजे तर हिरवी गौरसाठी अशीच खुली ठेवायची। यावर माती टाकायची, त्यावर गहू आणि पुन्हा माती, रेती माती मिक्स, किंवा तेही नसेल तर नारळाच्या बुऱ्या टाकल्या तरी चालते। आणि रोज थोडं थोडं यामध्ये पाणी टाकायचं। या दोन परड्याला आपण असा धागा बांधून घेतला आहे। त्यावर आपण रेती माती मिक्स करून गहू टाकूया। आपण गहू हे भिजत घातले होते त्यामुळे लवकर गौर निघते, कोरडे पण टाकले चालेल। त्या परड्यावर आपण असे नारळाचे बुरे पसरवून घेतले, त्यामध्ये रेती माती मिक्स केली, गौर कशी टाकायची। यामध्ये आपण भिजवलेले गहू हे लवकर निघतात। भिजवले म्हणजे हे आपली गौर टाकून झाली। अशा प्रकारे आपल्याला गौर टाकायची। बस बंद कर।